देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। राज्याची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली। यावेळी साक्री येथील एका निवडणुकीनंतर मोहिनी जाधव मृत्यू प्रकरणी त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी करून निर्दोष लोकांना यातून मुक्त करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। त्या मृत्यूच्या बाबतीत आमच्याही निश्चित संवेदना आहेत, परंतु या मृत्यूचं भांडवल करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना नाहक गोवून सरकारच्या दबावानं या ठिकाणी त्रास देण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे, त्या संदर्भामध्ये SP कार्यालयात आज बैठक घेऊन अशा प्रकारचं सरकारचा चुकीचा हस्तक्षेप भारतीय जनता पार्टी खपवू घेणार नाही हे आज त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे। कारण जेव्हा घटना झाली त्यावेळेला सन्माननीय खासदार हिना गावित या त्या कार्यालयात होत्या, त्यांना सर्व घटना त्या ठिकाणची माहीत आहे, घटनाक्रम माहीत आहे। त्या महिलेला त्यांचा अजून पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाहीये, त्याच्यामुळे मृत्यूचं कारण नेमकं अजून पुढे त्या ठिकाणी यायचं आहे। परंतु साक्रीला 40 वर्षानंतर 17 पैकी 11 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले याचीच खरी पोटदुखी या ठिकाणच्या आमच्या विरोधकांना आहेत। कारण 4 फक्त शिवसेना, 1 काँग्रेस आणि 1 मला वाटतं अपक्ष, अशा प्रकारचं बलाबल आहे। वाईन विक्रीच्या अजित पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांच्या प्रतिक्रियेचा चांगलाच समाचार घेतला। या सरकारला लाशरम नावाची गोष्टच राहिली नाही, एखादी गोष्ट चुकीची करायची आणि कुठल्या तोंडानं त्याचं समर्थन देखील करायचं एवढं धाडस फक्त हेच लोक करू शकतात असं देखील त्यांनी म्हटलं। कारण आपण बघाल की सरकारला वाईन निर्मितीचा जो वाईनचा निर्णय जो घेतलाय तो वाईन निर्मिती करणारे, वाईन डिस्ट्रीब्युशन करणारे यांच्या भल्यासाठी अर्थकारण करून घेतलेला निर्णय। तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक कशाला ठेवता? शेतकऱ्यांच्या भल्यासाठी निर्णय घ्यायचा, तर गारपीट झाली, अवकाळी झाली, कोविडमध्ये शेतकऱ्याचा माल गेला नाही, आर्थिक उद्ध्वस्त झाला, शेतकऱ्याच्या अजूनही कर्जमाफीचे पैसे मिळाले नाहीत, मदत मिळाली नाही, इतर राज्यांनी कोविडमध्ये त्या ठिकाणी पॅकेज दिलं, मदत दिली, सरकारने फुटकी कवडी दिली नाही, आणि आता आपलं पाप झाकण्यासाठी शेतकऱ्याचा आपण जर शेल्टर घेत असाल तर ते चुकीचं आहे। आणि त्याच्यामुळं या वाईनला केवळ भाजप नाही तर महाराष्ट्रातल्याच महिला त्या ठिकाणी विरोध करतायत, मुलं विरोध करतायत। म्हणजे एखादी महिला सुपर मार्केटमध्ये गेली तर मुलं काय त्या वाईनच्या बाटल्यांकडे बघणार का? मग तुम्ही महाराष्ट्राला काय दारुडे करायला निघालेला? म्हणजे जे दारूबंदीचे जिल्हे होते ते मोकळे करायचे, रेस्टॉरंट बार मोकळे करायचे, वाईनला सवलती द्यायच्या, म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे कोविडमध्ये दवा त्यांना देता आला नाही परंतु आता दारू द्यायला प्राधान्य घेत आहे आणि महसूलचं कारण सांगताय। इतर मार्ग आहेत ना काय? दारू हा एकमेव महसूल दारू विक्रीचा मार्ग आहे का? राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे अनधिकृत बदल्यांसाठी यादी पाठवायचे असा धक्कादायक खुलासा केलाय। या खुलासाचे भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार समाचार घेतला। ते म्हणाले, अंतर्गत काय खुलासे झाले ते आपण पाहिले नाही, पण बदल्यांचा बाजार मांडला होता त्याला पुष्टी देणारा खुलासा सीताराम कुंटे यांनी केला अशी टीका त्यांनी केली। नाही, या ठिकाणी पहिल्यापासून आम्ही आरोप करतोय की बदल्यांमध्ये पोलिसांच्या मोठ्या प्रमाणावर घोटाळे आहेत, त्या खात्याचा अधिकारी वाजेनी वसुलीचे आरोप केले। आम्ही बोलत होतो तेव्हा आम्ही राजकीय बोलतोय असं आमच्यावर टीका टिप्पण्या झाल्या, परंतु आता दस्तूर खुद्द त्यावेळेला असणारे गृहसचिव नंतरचे मुख्य सचिव यांनीच सांगितलं की गृहमंत्री त्या ठिकाणी बदल्यांची यादी पाठवायचे आहेत, पलांडे नावाचा त्यांचा PS यादी पाठवायचा आहे, जे आम्ही सरकारचं नाही म्हणू शकत नाही। याचा अर्थ असा आहे
की बदल्यांमध्ये स्वतः गृहमंत्री हस्तक्षेप करत होते, वसुलीचा त्या ठिकाणी जो आरोप झाला तो तथ्य आहे, कारण पोलिसांच्या बदल्यांसाठी करोडो रुपये या सरकारनं लाटलेत, चांगल्या कर्तव्यगार अधिकाऱ्यांना पोलिसांना चांगल्या ठिकाणच्या त्या ठिकाणचे जागा मिळाल्या नाहीत, ज्यांनी पैसे दिले त्यांना चांगल्या जागा मिळाल्या, मग त्यातना काही त्या ठिकाणच्या अनैतिक गोष्टी वाढल्या, दिलेले पैसे त्या ठिकाणी जमवण्यासाठी त्यांना त्रास घ्यावा लागला, शेवटी पोलीस करोडो रुपये आणणार कुठना, आणि जर तुम्हाला द्यायचे आहेत तर मग त्यातून नको त्या गोष्टी पुढे येतात, आणि हेच आमचं सांगणं होतं की पोलिसाच्या बाबतीत ज्या वेळेला संशय निर्माण होतो त्यावेळेला लॉ अँड ऑर्डरवर प्रॉब्लेम होतो, हे आमचं म्हणणं होतं, परंतु आम्ही राजकारण करतोय, आता काय झालं, आता तपासातच मुख्य सचिवांनी सांगितलं की अशा प्रकारची यादी गृहमंत्री देत होते, म्हणजे आमचे आरोप सत्य झालं, उशिरा काविना सत्य आज पुढे आले. आवाज टीव्ही न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, धुळे.